मित्रमैत्रिणींनो नमस्कार. दादांच्या डिजिटल लायब्ररीत तुमचं स्वागत. मराठी डिजिटल ऑनलाईन कट्ट्यावर सादर आहे वाचन मालिका ऐकू आनंदे. नमस्कार, मी रुपाली निकम. दादांच्या डिजिटल लायब्ररीच्या ऐकू आनंदे या मालिकेत जलपदी ही कथा सादर करीत आहे लेखिका वैशाली पंडित. मालवणच्या देऊळवाड्यात आम्ही राहत होतो तेव्हाची ही गजल आहे. आम्हाला भाड्याने मिळालेलं घर चौसोपी कौलारू होतं. घराच्या मागून एक वहाळ होता. तो पावसाळ्यात मस्तवाल व्हायचा. वहाळावर पुलाची कमान होती. पुलापासून एक चिऱ्यांची पायवाट थेट घाटीपर्यंत गेली होती. त्या पायवाटीला पापडी म्हणायचे. कोणाकडेही लग्न झालं की नवीन जोडप्याला देऊळवाड्यातल्या सातेरी देवीला पाया पडायला वाजत गाजत घेऊन येत. ताशा बँजो अशा कॉम्बिनेशनच्या गजरात नवरा नवरी वरातीतून येत. पापडीच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधून ती वरात पाहायला एकच गर्दी व्हायची. एकेका दिवशी तीन चार जोडपीही यायची. एका वर्षी ऐन लग्न सराईत पावसानं धुमाकूळ घातला होता. म्हणजे दिवसभर हासभाष नसणारा पाऊस दुपारनंतर जो काय कोसळायला लागला की बाप रे बाप. ज्यांच्या घराच्या अंगणात मांडव घातले होते त्यांची दैना उडाली. तेव्हा मालवणात हॉलमध्ये लग्न लागायची फॅशन यायची होती. तर त्या दिवशीचा पाऊस. लग्न तर लागलं, रिवाजाप्रमाणे नवं जोडपं सातेरीच्या पाया पडायला यायलाच हवं. वरात छत्र्या मिरवत निघाली. सफारी घातलेला, बोटात अंगठी, मनगटावर चकाकणारे घड्याळ आणि कपाळावर झिकझिक मुंडावळ्या असा नवरदेव. कोरा बुट्टेदार गडद जांभळा शालू, त्यावर लाल चकमकी ब्लाऊज, हातात हिरवा चुडा आणि चुड्याबरोबर घड्याळ पण. अशी नवरा नवरीची वरात देऊळवाड्याच्या पुलापर्यंत आली. रिवाजाप्रमाणे हौशी पोरपोरी तेवढ्या पावसातही नाचण्याचे हौस पुरवून घेत होती. शिवाय केदो पावस, नईन लुगड्याचा शाप पोतेरा झाला असं म्हणत वराडनी एकमेकींच्या छत्रीत घुसत होत्या. वरात पुलावर आली खरी, पण पुढे काय जाईल विषाद. असे पाण्याच्या लोटच्या लोट त्या पापडीवरून वाहत यायचे. साधारण माणसाला पापडीवर पाय रोवून चालणं कठीण झालं होतं. आता सातेरीपर्यंत जोडपं जायचं कसं. रे हायसूनच पाया पडा बाबानू, पाण्यात जातलाच तरी कसं. कोणीतरी वडीलधारेपणी सल्ला दिला. काका तुम्ही करेक्ट बोललात, उगीच रिस्क कशाला ना. आणि मिसेसला सर्दी पण नको ना व्हायला. नवऱ्या मुलाने नव्या नवरीवर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न केला. काय एक सर्दी जावायची नाही मका, असल्या पाण्यातून जावाची मका सवय व्हाय. ओ लगीन झाल्यावर सातेरीच्या पाया पडाकच होया. वय ताप आणि कायच नाही. चला बघाया जावन, सातेरीची घोटी भरून घ्यावया. एवढ्या वेळ गप्प बसलेल्या नवरीनं मुंडावळ्या मागे सारत परिस्थिती ताब्यातच घेतली. ओ सुगल्या गबरव, जावई नको म्हटले ना, त्याचा न्यूर नको. कोणीतरी सुगल्याच्या काकी मावशीनं तिला रोखलं. ओ मामानू आता बघित राहू नको, पाऊस वाढलो तर. चलो जावया पाण्यात सू, म्हणतीनं गावाकडच्या बायका पुढून निऱ्या उचलून परकरा सफर तुंबडून पोचतात तसा शालू पोचला. पदर घट्ट बांधला, सुडा सरसावला. पण माझा न्यू सफारी. ओके व्हॉट आय से, असं नवरा मुलगा काही कुरकुर करून बघत होता. पण तिने त्याचा हात घट्ट धरून चला बघाया, काय एक जावाचा नाही तुमचा सफारे, असं म्हणत तिनं पाण्यात पाय घातलाही. ती पुढे आणि फताक फताक पाणी वाजवत नवरा मुलगा पाठूत अशी वरातच निघाली. ताशेवालेही न राहून तडतड करीत गुडघ्या एवढ्या पाण्यात शिरले. इज बाय सुगल्याचा नकोता असात करीत काही वराडणीही नाईलाजानं पाठोपाठ धावल्या. सातेरीचा आशीर्वाद संसाराला मिळण्यासाठी एक जोडपं
पापडीवर जलपदी करत निघालं होतं. भावी वाटचालीत संसाराचा कॅप्टन कोण असेल हे सांगायला ज्योतिषी कशाला हवा आहे.